बुद्धिमान वृद्ध पक्षी। एकदा काय झालं, एका जंगलात एका विशाल चिंचेच्या झाडावर हंसाचा एक थवा राहत होता। झाडातून सतत चिंच मिळत असल्या कारणानं हंसानी त्या झाडाला आपलं घर बनवलं होतं। एके दिवशी एका शाण्या वृद्ध हंसानं चिंचेच्या झाडाखाली एक वेल वाढत असलेली पाहिली। त्यानं दुसऱ्या हंसांना सांगितलं, चला आपण ह्या वेलीला उपटून काढून टाकू, कधीतरी ती इतकी वाढेल की आपण तिचा नाश करू शकणार नाही आणि त्याचा आपल्याला पश्चाताप वाटेल। दुसऱ्या हंसांनी त्या वृद्ध हंसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। या गोष्टीची काळजी न घेता ते आपल्या रोजच्या कामात मग्न होते। वेल रोजच थोडीशी वाढत चालली होती। एके दिवशी ती वेल वाढून एखादा माणूस वर चढू शकेल इतकी मोठी आणि मजबूत झाली होती। वृद्ध हंसानं परत एकदा त्यांना सावध केलं। तो म्हणाला, आपण ह्या वेलेला उपटून काढलंच पाहिजे, असं न केल्यास आपल्याला कधीतरी त्याचा पश्चाताप करावा लागेल। ह तरीही दुसऱ्या हंसांनी त्याचं बोलणं ऐकलं नाही। एके दिवशी जेव्हा सगळे हंस उडून बाहेर गेले होते तेव्हा एक शिकारी जंगलात आला। त्यानं ते चिंचेचं झाड बघितलं आणि त्यानं निश्चय केला की त्याचं जाळं घालण्यासाठी ही जागा उत्तम आहे। दुसऱ्या दिवशी परत तिथंच येण्याचं ठरवून तो निघाला। तो दुसऱ्या दिवशी परत तिथे आला। वेलीचा आधार घेऊन तो झाडावर चढला। आपलं झाळ त्या झाडाला लावून तो निघाला। जेव्हा पक्षी परत आले तेव्हा जाळ न बघता ते नेहमी सारखे झाडावर बसायला गेले। लवकरच ते त्यात अडकले। ते कर्कश आवाजात जोरात ओरडू लागले। ते अगदी घाबरून पंख फडफडत होते। फक्त तो वृद्ध हंस अगदी स्थिर आणि शांत बसला होता। एका हंसानं त्याला विचारलं, तुम्ही इतके शांत कसे काय बसू शकता? चतुर वृद्ध पक्षी म्हणाला, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता की वेलीला उपटलं नाही तर पश्चाताप करण्याची पाळी येईल, पण कोणीही माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही। दुसऱ्या हंसांनी निसटण्यासाठी त्यांची मदत करण्यास त्याला विनंती केली, म्हणून तो म्हणाला, जेव्हा शिकारी येईल तेव्हा सगळेच अगदी स्थिरतेनं पडून राहा। तुम्ही मेलेले आहात असं समजून तो एकामागे एक असं सगळ्यांना खाली टाकेल। सगळ्यांना खाली टाकून शिकारी खाली उतरेल। त्याआधी आपण सगळे एकत्र उडून जाऊ। जेव्हा शिकारी आला सगळेच पक्षी मरण पावल्याचा ढोंग करून अगदी स्थिर पडून राहिले। तो झाडावर चढला आणि एका मागोमाग एक असं सगळ्यांना त्यानं खाली टाकलं। शेवटचं पक्षी जमिनीवर पडताच ते सगळे एकदम उडाले। त्या हंसांनी आपली फसवणूक कशी केली, शिकारी तसाच तिथे उभा राहिला। सगळ्या हंसांना त्या वृद्ध हंसाबद्दल खूप कृतज्ञता वाटली। त्यांना आता हे चांगलं कळून आलं होतं की कोणतीही समस्या
मोठं रूप घेईल त्या आधीच ती सोडवायला हवी।